दिवसापूर्वी आंबेगाव शिरूर जुन्नर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, आदरणीय माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या भेटीसाठी आम्ही बारामतीला गोविंदबाग येथे गेलो होतो। सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की पवार साहेबांबरोबर आपल्याला चर्चा करता आली पाहिजे, बसता आलं पाहिजे, भेटता आलं पाहिजे, आणि त्याप्रमाणे जवळपास एक तास सर्व कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणाने पवार साहेबांच्या समोर आपली मतं मांडली आणि आदरणीय पवार साहेबांनी देखील जवळपास अर्धा तास सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। त्यामध्ये यापूर्वी देशामध्ये काय काय परिस्थिती होती, राज्यामध्ये काय परिस्थिती होती, तर त्यांच्या स्वतःच्या गेल्या 56 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीतील सर्व प्रसंग त्यांनी सांगितले। जिल्ह्यामध्ये असेल या तालुक्यामध्ये असेल कशा पद्धतीनं कामकाज झालं हे देखील त्यांनी आम्हाला सर्वांना सांगितलं। त्याचप्रमाणे पुढच्या कालखंडामध्ये आपली पक्षाची भूमिका काय असेल या संदर्भात देखील कार्यकर्त्यांनी विचारल्यानंतर साहेबांनी काल देखील मीडियाला जसं आपण ऐकलं वाचलं की भाजपसोबत जाण्याची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही आहे, जे येथील कार्यकर्ते नेते त्यांच्याबरोबर नसतील त्यांचाही विचार करायचं काही कारण नाही, कारण त्या अगोदर 2 दिवस पवारसाहेब सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती जाऊन आले होते आणि त्यांनी सांगितलं की रस्त्याने इथून तिथून आबालवृद्ध पवारसाहेबांचं स्वागत मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये त्यांनी केलं, हे आपण देखील पाहिलं की आज जनतेचा गेल्या पवारसाहेबांच्या 56 वर्षाच्या कारकिर्दीतल्या कामकाजावरती एक ठाम विश्वास आहे की पवारसाहेब हा एक विचार आहे, एक दिशा देणारं नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत राहण्याचं खूप लोकांनी ठरवलेलं आहे आणि आमची देखील विनंती होती पवारसाहेबांना त्या दिवशी की तुम्ही लवकरात लवकर येऊन आंबेगाव शिरूर या परिसरामध्ये जुन्नरच्या सभा घ्यावी आणि ती विनंती देखील साहेबांनी मान्य केलेली आहे। त्यांनी सांगितलं की बीड मराठवाडा येथील दौरा झाल्यानंतर मला मंत्रालय येण्याची खूप इच्छा आहे आणि मी येईल आणि त्यावेळी जे काय आहे ते स्पष्टपणे मांडण्याचं काम आपण सर्वांच्या समोर करेल। आम्ही देखील सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांना विश्वास दिला की आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत, येथील जनता देखील शेतकरी लोक ही सर्वसमावेशक घटक समाजातील हे आपल्या सर्वांच्या समोर आहे, कारण तुम्ही शिरूरमधील देखील त्या दिवशी अनेक नेते मंडळी होती, त्यामध्ये सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य शेखरदादा पासुंदर पाटील, त्याचप्रमाणे दामवांना घोडे, शिरूरचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकरराव जांभळकर असे अनेक नावं घेण्यासारखे आंबेगाव जुन्नर खेड शिरूरमध्ये शेतकरी कार्यकर्ते होते आणि त्यांनी देखील शेतीविषयक काही अडीअडचणी असतील त्या सांगितल्या। सरकारच्या धोरणामुळं किती प्रकारची अडचण शेतकऱ्यांना येते हे देखील सर्वांनी सांगितलं। उदाहरण म्हणून सांगतो की कांद्याच्या संदर्भात देखील सर्वांनी सांगितलं की तुम्ही केंद्रीय कृषी मंत्री असताना कांद्याचे दर वाढले होते, त्यावेळी पार्लमेंटमध्ये सांगितलं होतं की कांदा महाग खायला लागला तर चालत, परंतु मी कांद्याची निर्यात बंदी कृषी मंत्री म्हणून तरी करू शकत नाही, कारण शेतकऱ्याला कधीतरी पैसे मिळतात, त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये ठाम विश्वास आहे आदरणीय पवार साहेबच आपल्यासाठी काहीतरी करू शकतात। नजीकच्या काळात ते आता तारीख दिल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत या परिसरात होईल आणि एक मोठी सभा निश्चित होईल, हे या निमित्ताने मी आपण सर्वांना सांगू इच्छितो। तालुक्याच्या राजकीय परिस्थिती काय चर्चा झाली? तालुक्याच्या याच्याबाबत मागच्या वेळी आम्ही मुंबईला गेलो होतो त्यावेळी देखील चर्चा झाली आणि पवारसाहेबांना सर्व वस्तुस्थिती माहिती, तर आम्ही सांगितलं पवारसाहेबांना की आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तालुका म्हणजे हा उत्तर पुणे जिल्हा देखील हा तुमच्या पाठीमागं मोठ्या स्वरूपामध्ये आहे आणि पवारसाहेबांनी सांगितलं माझा देखील विश्वास आहे की लोक आपल्यासोबत आहेत। साहेब तुम्हाला नवीन आता कोणतं पद दिलंय का पवारसाहेबांनी? नाही, अजून काय पदाधिकारी वगैरे नेमणुका वगैरे काही केलेल्या नाही। आणि तुम्ही जे आत्ता सांगितलं की शेखरदादा पासुंदर
दामूअण्णा घोडे वगैरे होते, आंबेगाव तालुक्यातलं एकही नाव नव्हतं तुमच्या तोंडात आत्ता. मी तुम्हाला सांगितलं ना असंख्य होते, मी तिकडचे असं उठले आता आंबेगावमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती. आता मी जरी एखाद्याचं नाव घेतलं तर लगेच त्याला कोणाचा तरी फोन जातो आणि त्याच्यावर दबाव टाकला जातो. एखाद्याचा मुलगा कुठंतरी कारखान्यात असेल, शरद बँकेत असेल, जो कार्यकर्ता त्याचं कुटुंब आपल्या बरोबर आहे, परंतु त्याला माहिती का आपण पुढे यांच्या बरोबर गेलं फोटोत उद्या आपल्या पोराची कुठंतरी बदली होणार आणि त्याला घरी बसावं लागणार. हे भीतीपोट विनाकारण मी नावं घेऊन सगळ्यांना एक्सपोज करण्याचा, ज्याचा काही कुठला धंदा नाही शेती करण्याचा, अशी सगळी नावं तुम्हाला सांगेल. साहेब आता पुढील आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहेत, आज आंबेगाव तालुक्यात तुम्ही पुढं काय धोरण ठेवणार आहे? ग्रामपंचायतपासून खासदारकीपर्यंत या निवडणुका पुढं होतीलच, मग आता तुम्ही आता काय त्याचं धोरण ठरवणार? आता आम्ही असं आहे की ज्या पद्धतीनं पक्षाची भूमिका ठरल त्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी गावापासून तर वरच्या सर्व निवडणुकांपर्यंत हे आम्ही राबवणार आणि पक्ष अतिशय मजबूत, पक्ष मजबूत आहेच आणि तिथं चांगल्या प्रकारचे अजून कशी आपली म्हणजे पवार साहेबांच्या मागं जास्तीत जास्त लोक कशी उभी राहतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि एक असा महत्त्वाचा एक प्रश्न आहे की तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी वेगवेगळी कामं चालू आहेत, अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामं चालू असतात, त्यामुळं काही ठिकाणी नागरिकांना खूप त्रासही होतो, त्यावर तुम्ही काय भूमिका घेणार? आता आमची पहिल्यापासून भूमिका तुम्हाला पण माहिती आहे, मी देखील कारखाना असेल, बाजार समिती असेल, इथं काम करत असताना किंवा सार्वजनिक जी कामं बाहेर चालू होतात क्वालिटीच्या बाबत मी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही. हा आपल्या जवळचा आहे तो दूरचा आहे याच्याबाबत कधी दुजा भाव केला नाही. जिथं जिथं जे अयोग्य दिसेल ते काम जागेवर थांबवण्याची भूमिका माझी आत्तापर्यंत राहिलेली पुढं देखील राहील. त्या दिवशी आम्ही एका बंधारे कोप बंधाऱ्याचं काम चालू होतं वडनेरला, तिथं देखील जे चुकीचं आहे ते जागेवरती त्यांना थांबून सूचना दिल्या, संबंधित अधिकाऱ्यांशी देखील बोलले. नाही आता ह्याबाबत देखील आता तो जो प्रश्न आहे तुमचा, तर पवार साहेबांनी देखील त्या दिवशी उल्लेख केला बारामतीला की तुमच्या तालुक्याच्या नेतृत्वाला जे झुकतं माप मी आजपर्यंत दिलं ते जिल्ह्यात एवढं कदाचित कोणाला मिळालं नसेल आणि त्याबाबत मी आल्यानंतर स्वतः बोलणार आहे. म्हणजे मार्केट कमिटीची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये मला उमेदवारी नाकारली. मी वळसे पाटील साहेबांना सांगून मी लढणार आहे आणि निवडून आल्यानंतर देखील तुमची साथ सोडणार नाही आहे आणि तुम्ही साक्षीदार आहे. निवडून आल्यानंतर देखील 2.5 महिने मी आदरणीय वळसे पाटील साहेबांसोबतच होतो. ते अचानक तिकडं गेले, आम्ही आमचं जागेवरच आहोत, आम्ही पवार साहेबांपासून दूर गेलेलो नाही.